माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला जुनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार मुलांनो, इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र प्रकरण चौथे संयुक्त राष्ट्र। विद्यार्थी मित्रो, या प्रकरणाचा म्हणजे अर्धे प्रकरण आपण अभ्यासलेले आहे, त्यामध्ये आपण संयुक्त राष्ट्राची पार्श्वभूमी, संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालानुक्रम किंवा घटनाक्रम अभ्यासलेला आहे, त्यानंतर संयुक्त राष्ट्र या संघटनेची उद्दिष्टे अभ्यासलेली होती, त्यानंतर संयुक्त राष्ट्राची तत्वे, संयुक्त राष्ट्राची रचना, त्यामध्ये आपण संयुक्त राष्ट्राची रचना, त्यामध्ये संयुक्त राष्ट्राची आपण सहा अंगे किंवा शाखा आहेत। या त्यामधील जी पहिली शाखा होती आपण अभ्यासली ती म्हणजे आमसभेची माहिती आपण पाहिलेली आहे, तसेच त्याच्या आमसभेची कार्य किंवा कामेही पाहिलेली आहेत। आता आपण या ठिकाणी सुरक्षा परिषद व कार्य, संयुक्त राष्ट्राची ही दुसरी शाखा सुरक्षा परिषद व कार्य। संयुक्त राष्ट्राची मुलांनो ही कथा आपण माहिती पाहत असताना सुरक्षा परिषदेबद्दल आपण प्रथम त्याच्याबद्दल माहिती पाहूया। आज आपण सुरक्षा परिषदेमध्ये जर आपण पाहायला गेलो तर 19 सदस्य असतात, त्यापैकी 5 सदस्य हे कायम असतात, आणि यामध्ये हे 5 सदस्य जे कायम आहेत त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर 1 म्हणजे अमेरिका, 2 रशिया, 3 इंग्लंड, 4 फ्रान्स आणि 5 चीन, हे 5 देश सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत। मुलांनो, या 5 देशांना नकाराधिकाराचा अधिकार आहे। आता नकार अधिकार म्हणजे काय? तर जर सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य आणि किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक आहे किंवा आवश्यक असते, परंतु कायम 5 सदस्यांपैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही। तसेच मुलांनो, जे 10 सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात यामध्ये, तर अस्थायी सदस्यांची निवडणूक दर 2 वर्षांनी आमसभा करते। अशा प्रकारे आपण पाहिलं तर आपण आता या सुरक्षा परिषदेची कार्य पाहूया। आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे ही सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे। आक्रमक राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादणे किंवा लष्करी कारवाई करणे, त्याचबरोबर शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे किंवा योजना तयार करण्याचे काम सुरक्षा परिषद करते, त्याचबरोबर आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालय किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्राच्या महासचिव निवडण्यामध्ये सुरक्षा परिषदेचा सहभाग असतो। मुलांनो, ही कार्य किंवा ही कार्य सुरक्षा परिषदेची आहेत। आपल्याला पाहिलं तर त्याचबरोबर सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळावे म्हणून भारत प्रयत्नशील आहे। या शाखेची माहिती सुरक्षा परिषदेची आर्थिक कार्य पाहिल्यानंतर आपण दुसरी शाखा आहे आर्थिक व सामाजिक परिषद, या शाखेची आपण आता माहिती पाहूया। संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणामध्ये समन्वय साधणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे।
मुलाने या परिषदेमध्ये एकूण 54 सदस्य असतात आणि त्यांची निवड आमसभा करते। त्याचबरोबर प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो व दर वर्षी 1/3 सभासद नव्याने निवडले जातात। तसेच या परिषदेचे निर्णय हे सर्वानुमते म्हणजे बहुमताने घेतले जातात। या आर्थिक व सामाजिक परिषदेची म्हणून आपण कार्य पाहूया। सांगायचं झालं तर दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे, त्याचबरोबर स्त्रियांचे प्रश्न, स्त्री सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य करणे व संयुक्त राष्ट्राच्या विविध संघटनांच्या कामात समन्वय साधणे, तर अशा प्रकारे मुलांनो आर्थिक व सामाजिक परिषदेची कार्य आहे। त्यानंतर पुढील मुद्दा येतो सचिवालय व कार्य। संयुक्त राष्ट्राचे प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची जबाबदारी सचिवालयावर आहे। सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव म्हणतात। मुलांनो त्याची निवड आमसभा व सुरक्षा परिषद करते। तसेच त्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो। आता सचिवालयाची माहिती पाहिल्यानंतर कार्य बघूया आपण। विद्यार्थी मित्र, सचिवालयाची कार्य पाहत असताना सर्वसाधारणपणे हवामान बदल, मानवी हक्क, निशस्त्रीकरण अशा जागतिक प्रश्नावर आंतरराष्ट्रीय परिषदा भरवणे, तसेच आमसभेच्या व सुरक्षा परिषदेच्या बैठका आयोजित करणे व माहितीचे संकलन करणे, त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमांना माहिती पुरवणे ही कार्ये या महासचिवांचे आहेत। त्यानंतर मुलांनो पुढील मुद्दा येतो आंतरराष्ट्रीय न्यायालय व कार्य, याबद्दलची आपण आता माहिती पाहूया। आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे हे संयुक्त राष्ट्राची न्यायालयीन शाखा आहे। मुलांनो आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या देशात द हेग येथे आहे। तसेच आंतरराष्ट्रीय या न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात व त्यांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषद करते व प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल हा 9 वर्ष असतो। आता आपण मुलांनो आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्य पाहूया। त्यामध्ये सांगता येतं संयुक्त राष्ट्राचा सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांच्या
किंवा संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायदेशी संबंधित प्रश्नावर सल्ला देणे ही कार्य आंतरराष्ट्रीय न्यायालय करत असते. त्यानंतर मुलांनो, आपल्या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय सॉरी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ही आंतरशासकीय संघटना आणि एक आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण असून त्याचे मुख्यालय नेदरलँड या देशात द हेग येथे आहे. वंश संहार, युद्धकालीन गुन्हे आणि मानवतावादाविरुद्ध गुन्हे या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची बाब ठरणाऱ्या गंभीर गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तीवरील आरोपाचा तपास करणे आणि त्यांच्यावरील खटला चालवण्याचे काम हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय करत असते. आपल्याला पुढचा मुद्दा येतो विश्वस्त मंडळ. विश्वस्त मंडळावर कार्य दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जे प्रदेश किंवा वसाहती अविकसित होत्या त्यांच्या विकासाची जबाबदारी काही विकसित राष्ट्रांवर सोपवण्यात आली. तसेच त्या विकसित राष्ट्रांनी अशा प्रदेशांच्या विकासात मदत करणे व त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे व लोकशाहीची स्थापना करणे ही कामे अपेक्षित होते आणि त्याचं उत्तरदायित्व या विश्वस्त मंडळावर सोपवण्यात आले होते. आता या विश्वस्त मंडळाचे कार्य संपुष्टात आलेले आहे, कारण की हे जे प्रदेश वसाहती स्वतंत्र झालेले आहे. या विश्वस्त मंडळाचं जर आपण कार्य पाहिलं तर विश्वस्त मंडळाचं कार्य 1 नोव्हेंबर 1994 रोजी पलाऊ या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपुष्टात आले. आता हे पलाऊ हे फिलिपिन्स या राष्ट्राच्या 500 मीटर पूर्वेला असलेले प्रशांत महासागरातील एक बेट आहे. आता आपण या विश्वस्त मंडळाची कार्य किंवा कामं थोडक्यात बघूया. विश्वस्त मंडळाची कामे किंवा कार्य पाहायला जात असताना विश्वस्त प्रदेशाच्या सुधारणेबाबत विचार विनिमय करणे, त्या प्रदेशांची देखरेख करणे, ताब्यात असलेल्या प्रदेशांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचा राजकीय सामाजिक व शैक्षणिक विकास घडवून आणणे, तसेच या प्रदेशांना स्वातंत्र्य व स्वायत्तता देण्याचा दृष्टीने प्रयत्न करणे, अशा प्रकारे विश्वस्त मंडळी कामे करीत असे. पाठामधील पुढचा मुद्दा येतो आपल्या सहस्त्रताची विकास उद्दिष्टे. संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी 2000 साली एकत्र येऊन या नव्या सहस्त्रकाची विकास उद्दिष्ट निश्चित केली. त्यातील काही महत्वाची उद्दिष्ट जर आपण पाहायला गेलो, गरिबी,
किंवा आपल्याला सांगता येतं जगातून गरिबी व भूक याचं निर्मूलन करणं, प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्त्री सक्षमीकरण करणे, बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, त्याचबरोबर गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे, तसेच एड्स, मलेरिया इत्यादी रोगांशी लढा देणे, त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षण करणे, विकसित आणि विकसनशील देशांमधील सहकार्य वाढवणे, तर मुलांनो ही उद्दिष्ट साध्य करण्याचा निश्चित कालावधी ही ठरवण्यात आला. त्यानंतर मुलांनो युनिसेफ आणि युनेस्को यांच्या मदतीने भारताने सहस्त्राची विकास उद्दिष्ट गाठण्यात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. मुलांनो या संयुक्त राष्ट्राशी संलग्न जी संस्था आहे त्यामध्ये युनिसेफ आणि युनिसेफ या दोन संस्थांची थोडक्यात माहिती पाहूया. संयुक्त राष्ट्राचा बालक निधी म्हणजे युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे. लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते. युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. युनिसेफची माहिती पाहिल्यानंतर दुसरी जी संस्था आहे ती आपल्याला सांगता येते युनेस्को. युनेस्को या संयुक्त राष्ट्राच्या संलग्न संस्थेच्या मदतीने शिक्षण, विज्ञान, संस्कृती यामधील सहकार्य वाढवून जगात शांतता व सुरक्षा कायम करण्याचा प्रयत्न केला आहे. या आपल्या संयुक्त राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असलेल्या युनिसेफ आणि युनेस्को या दोन संस्थांची आपण माहिती पाहिल्यानंतर आपल्या पाठातील पुढील मुद्दा येतो, तो म्हणजे संयुक्त राष्ट्रे आणि शांतता रक्षण. मुलांना आंतरराष्ट्रीय संघर्षाची शांततापूर्ण मार्गाने सोडवणूक करणे हे संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या सनदेत आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवण्याचे मार्ग सांगितलेले आहेत. कोणते मार्ग आहेत? तर संघर्ष असणाऱ्या राष्ट्रांना मान्य होईल असा मध्यस्थ नेमणे, त्याचबरोबर न्यायिक प्रक्रियेचा वापर करणे, तसेच संघर्ष सोडवण्यासाठी लवाद स्थापन करणे, गरज पडल्यास सैन्यबळाचा वापर करणे व परत संघर्ष होणार नाही याची काळजी घेणे या सर्व मार्गांचा समावेश यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मुलांनो संघर्षग्रस्त प्रदेशात शांतता निर्माण होण्यासाठी संयुक्त राष्ट्रे ही संघटना प्रयत्न करतेच. उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येतं शाळा चालू करणे, जनतेमध्ये मानवी हक्काविषयी जागरूकता निर्माण करणे, सामाजिक, आर्थिक, राजकीय सुविधा निर्माण करणे, तसेच या भागात निवडणुका घेणे
अशा प्रकारे या ठिकाणी प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर आपल्या पाठातील मुद्दा येतो संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षण। मुलांनो, संघर्षग्रस्त प्रदेशात शांतता निर्माण करण्याचं कार्य हे संयुक्त राष्ट्राचे शांतता रक्षक करतात। सुरक्षेबरोबरच राजकीय व शांतता बांधणीसाठी सहाय्य करतात। आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितेचे संपूर्ण जगात किंवा जगात जतन आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे अनेक कामे करते। त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर संघर्ष प्रतिबंध आणि मध्यस्थी, शांतता प्रत्यक्षात प्रस्थापित करणे, त्याचबरोबर शांतता रक्षणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आणि त्याचबरोबर शांतता बांधणे इत्यादी हे सर्व कार्य आपल्याला करत असलेले पाहायला मिळते। मुलांनो, आपल्या पाठातील आता शेवटचा जो मुद्दा आहे ते संयुक्त राष्ट्रे आणि भारत। विद्यार्थी मित्रांनो, या संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात झालेल्या परिषदांपासून भारत त्यामध्ये सहभागी होता। तसेच निर्वसतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे प्रश्न या संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर मांडण्यात भारताचा सहभाग होता। त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रामध्ये 1946 मध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता। तसेच संयुक्त राष्ट्रासमोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यावरील चर्चेमध्ये भारताने कायम पुढाकार घेतलेला होता किंवा कायम पुढाकार घेतलेला आहे। संयुक्त राष्ट्र किंवा संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेत सहभागी होण्यासाठी भारताने सैन्य पाठवलेले आहे। तसेच भारताने फक्त स्त्रियांची शांती सेना ही पाठवलेली आहे। आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवावेत यासाठी भारत देश सतत प्रयत्नशील आहे। मुलांनो, आता शांती सेनेबद्दल मी बोललो किंवा शांती सेनेबद्दल माहिती पाहूया थोडीशी। जगातील संघर्षग्रस्त प्रदेशात कायमस्वरूपी शांतता निर्माण करण्यासाठी, योग्य परिस्थिती निर्माण करण्याचं काम हे संयुक्त राष्ट्राची शांती सेना करते। तसेच सुरक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली ही शांती सेना कार्य करीत असते। मुलांनो, संयुक्त राष्ट्राकडे स्वतःचे सैन्य नसते तर संयुक्त राष्ट्रे सभासद राष्ट्रांचे सैन्य स्वतःच्या नियंत्रणाखाली अशांत प्रदेशात पाठवते। शांती सेना संघर्ष क्षेत्रातील
जनतेला पाणी औषधे व जीवन उपयोगी वस्तूंचा पुरवठा करते। मुलांनो, संयुक्त राष्ट्रांनी आतापर्यंत युगोस्लाविया, नामिबिया, सोमालिया, हैती, थायलंड व कंबोडिया अशा अनेक देशात शांती सेनेने शांतता निर्मितीचे कार्य केलेले आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रे प्रकरण चौथे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे। धन्यवाद। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।